पुण्यातील संपूर्ण वातावरण गणेशमय झाले. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या श्रीची मुख्य मंदिरापासून गरुड रथातून आगमन मिरवणुकीला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली. देऊळकर बंधूचा सौघडा, गायकवाड बंधूंची सणई तसेच दरबार बँड, प्रभात बँड आणि गंधाक्ष ढोल ताशा पथकाच्या मिरवणुकीत सहभाग होता. गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. अत्यंत उत्साह मांगल्याचं वातावरण संपूर्ण पुणे शहरामध्ये झालेलं आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सर्व कार्यकर्ते बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी गणपती बाप्पांची महामंगल आरती संपन्न होणार आहे आणि गणपती बाप्पांच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. विविध पुष्पांनी सजवलेल्या गरुड रथामधनं गणपती बाप्पा विराजमान होऊन हे मुख्य रस्त्याने पेंडॉलमध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी श्रींची प्रतिष्ठापना 11:37 गिरनार पीठाचे पीठाधीश्वर स्वामी महेशगिरी बापू यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे आणि गणेश भक्तांना बाप्पांचं दर्शन खुलं होणार आहे. अतिशय उत्साह सर्व कार्यकर्ते गणेश भक्त आणि सर्व नागरिकांमध्ये संचारलेला आहे. संपूर्ण गणेशमय वातावरण झालेलं आहे आणि 2 वर्षाच्या कोरोनाच्या धडधड कालखंडानंतर हा आनंद आपल्याला पाहायला मिळतो आहे. हा आनंद नक्कीच वृद्धिंगत होत जावा हीच गणरायांच्या चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.